येत्या 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. रामलल्ला यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून राम मंदिराचे लोकार्पण सोहळा हा संपन्न होईल. गेल्या अनेक वर्षांपासून असलेले राम भक्तांचे स्वप्न आता पूर्ण होणार. या दिवशी संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे. अनेक नेते तसं आवाहन सुद्धा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय, कारण प्रभू रामचंद्र आणि नाशिक यांचं वेगळंच नातं आहे. प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणून नाशिक ओळखलं जातंय. आपल्या इथे भद्रकाली मंदिराच्या खाली जो चौक आहे त्याला तिउंदा म्हणतात. तिउंदा का म्हणतात तर ती वध, म्हणजे या तीन राक्षसाचा वध केल्यामुळे तिउंदाचे नाव. त्यानंतर ऋषीमुनींना अभयदान केलं. ऋषीमुनींना प्रभू रामचंद्रजींनी या ठिकाणी अतिशय आनंद होईल अशा प्रकारचं सगळं हे केलं. तर हे करत असताना प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी रामतीर्थावर स्नान दान पूजा करायचे आणि इथेच पर्णकुटी म्हणून प्रभू रामचंद्रजी पंचवटीमध्ये राहिलेले. अग्नितीर्थ, मुक्तितीर्थ, सीता आंघोळीची जागा सीतान आणि सौभाग्यतीर्थ. रामायणामध्ये या जागेचा असा उल्लेख येतो, ज्यावेळेस भगवंत राम इथे दंडकारण्यामध्ये आले त्यावेळेस भगवंत रामाने सीतेचं खरं जे स्वरूप होतं ते अग्निदेवतेपाशी गुप्त केलं होतं. अग्निकुंडातनं रामाने सीतेचं मायावी स्वरूप काढलं, ते ठेवलं सीतेच्या गुफेत पंचुटीत. रावण जे लंकेला घेऊन गेला ते सीतेचं मायावी स्वरूप होतं आणि खरं जी सीता होती त्या तीन देवतेंच्या सुरक्षेमध्ये एक वर्षाकरताही ते अग्नीमध्ये गुप्त राहिली. याच तीर्थांना गोदावरीची पापनाशिनी तीर्थ म्हणतात. मी म्हणेल की ज्या घटना नाशिकमध्ये घडल्या त्याच खऱ्या अर्थाने रामायण घडायला कारणीभूत होत्या, कारण सीता हरण या भूमीतनं झालं नसतं तर पुढे रामायण घडलंच नसतं असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या नगरीशी रामाचा खूप घनिष्ठ संबंध आहे. रामायणामध्ये जे कांड आहेत त्यापैकी अरण्यकांडामध्ये या पंचवटी क्षेत्राचा अतिशय नयनरम्य, सुश्राव्य असं विवेचन वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे.